मुंबईकरांचा श्वास अजूनही कुठेतरी कोणलेल्या अवस्थेत आहे कारण की मुंबईचा एक्यू आय म्हणजे हवेची गुणवत्ता ही काही केल्यास सुधारत नाहीये आज सकाळचा मुंबईचा ओव्हरऑल एक्यू आय जो पाहिला तो तो दीडशेच्या वर आहे त्यामुळे तो हा मॉडरेट कॅटेगरीत आहे त्यामुळे तो चांगला मुळीच म्हणता येणार नाही तर मुंबईचे असे काही भाग आहे जिथं एक्यू आय अतिशय खालावलेला आहे त्यातलाच एक भाग म्हणजे आपण हा बघू शकतोय चेंबूरचा परिसर चेंबूरच्या परिसराचा सध्याचा एक्यू आय हा दोनशे अठरा दाखवतोय त्यामुळे ही हवा अतिशय खराब आहे श्वसनासाठी हाच दोनशे अठराचा एक्यू आय इथून पुढे कुर्ला परिसरात सुद्धा कायम आहे तर मुंबईच्या अन्य भागात सुद्धा दीडशे ते दोनशेच्या च्या आसपास एक्यू आय नोंदवला जातोय मुंबईतलं वाढतं प्रदूषण वाढती विकास कामं वाहनांची वाढती संख्या यामुळे कुठेतरी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही खालावत चाललेली आहे आणि या संदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आली आहे ज्या ज्यावरून हायकोर्टानं सुद्धा पालिका प्रशासन राज्य सरकार यांना या हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत काय तातडीनं उपाययोजना करणार असा सवाल केलेला आहे त्यामुळे आता विविध उपाययोजना पालिकेच्या वतीनं राबवण्यात येत आहेत त्यातलीच एक चांगली उपाययोजना म्हणावी लागेल की आता मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवर धावणाऱ्या बी एस टीच्या बसेसवरती जी स्मॉक कंट्रोल गन्स असतात त्या बसवण्याचा विचार प्रशासनाच्या डोक्यात आहे त्यामुळे या संदर्भात आता तातडीनं कशा पद्धतीनं पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल बी एस टी बसेसवर बसवण्यात येणाऱ्या या ज्या गन्स आहेत एअर क्लिनर गन्स या खास आय आय टी पवईच्या विद्यार्थ्यांकडनं तयार करून घेण्यात आलेल्या आहेत आणि सध्या प्रायोगिक तत्वावर काही विशेष हा जो सायनचा परिसर आहे चेंबूरचा परिसर आहे जिथली हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे तिथं सुरुवातीच्या प्रायोगिक टप्प्यात या गन्स बेस्ट बसेसवर लावण्यात येतील आणि त्यानंतर जर इथं हा प्रयोग यशस्वी झाला तर तो मुंबईच्या अन्य परिसरात सुद्धा राबवण्यात येईल असं बेस्ट आणि पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासन सुद्धा आपल्या परीनं जो उपाययोजनांचा एक भडीमार आहे तो कुठेतरी करताना दिसतय काय काय करता, करता येईल या आयला सुधारण्यासाठी याचा प्रयत्न सध्या पालिका प्रशासन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन गजानन बाळापूरकर सम्या राणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट